खर्चावर नियंत्रण कामाच्या मोबदल्यात मिळणारं मासिक वेतन म्हणजे मिळकत आणि रोजच्या व्यवहारात आपण वस्तू अथवा सेवांच्या बदल्यात जो खर्च करतो तो आपला खर्च यापैकी प्रत्येकासाठी सर्वात चिंतेचं कारण म्हणजे होणारा खर्च बचत करण्याचा सल्ला जेव्हा दिला जातो तेव्हा मनात सगळ्यात पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बचत कशी करावी पण काही छोटे छोटे बदल आपल्या व्यवहारात करून आपण खर्च कमी करू शकतो आणि जिथे खर्च कमी तिथे बचत पैशांची बचत म्हणजे पैशांची मिळकत हे बदल कसे करावेत त्याची सुरुवात कशी करावी यासाठी काही टिप्सचा आपण विचार करणार आहोत एक अनावश्यक खर्चाची यादी बनवा आपण महिन्याला जो खर्च करतो त्यात एकूण दोन प्रकार असतात आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च आवश्यक खर्च म्हणजे जो अजिबात टाळता येत नाही जसं की घरभाडं विजेचं बिल किराणा सामान वगैरे वगैरे आणि अनावश्यक खर्च म्हणजे आपल्या लाईफस्टाईलसाठी जो खर्च होत असतो तो यात बाहेर जेवायला जाणे अथवा फिरायला जाणे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणं महाग कपडे किंवा एक्सेसरीज वापरणं इत्यादी मिळकतीचे व्यवस्थापन करण्याचे जे आदर्श प्रमाण आहे ते म्हणजे पन्नास अनुपात तीस अनुपात वीस यात पन्नास आवश्यक खर्चासाठी वीस बचतीसाठी आणि उरलेले जे तीस टक्के आहेत त्यात अनावश्यक खर्च मोडतो आपल्याला याच तीस टक्क्यांची यादी बनवायची आहे दोन बनवलेली यादी कमी करण्याचा विचार केवळ यादी बनवून आपलं काम संपलं असं नाही तर यादी बनवून हे तीस टक्क्यांचं प्रमाण कसं कमी करता येईल याचा विचार करावा जसं की महिन्यातून चार वेळेस बाहेर जेवण होत असेल तर त्याचं प्रमाण दोनदा होऊ शकतं का चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घरी किंवा मित्रांच्या घरी जाऊन हे चित्रपट पाहता येऊ शकतात का ऑनलाईन अथवा मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यापेक्षा तेच कपडे शिवून स्वस्त पडत असतील तर तसा विचार नक्की करावा अगदी खाजगी वाहनाने प्रवास होत असेल तर महिन्यातून एकदा किंवा दोनदा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडता येईल का ज्यामुळे इंधनावर होणारे पैसे वाचतील ब्युटी पार्लरमध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी मित्रमैत्रिणींबरोबर एकमेकांसाठी त्या सेवा द्याव्यात एखादी वाईट सवय असेल तर त्यावर मासिक खर्च किती होतोय याचा विचार करून पहा आकडा थोडा अचंबित करणारा वाटेल पण ती सवय सोडली तर त्यावर होणारा खर्च तुमची बचत असेल किंवा मग ती सवय निम्मी करण्याचा तरी प्रयत्न तुम्ही नक्की करा असे एक ना अनेक पर्याय तुम्हाला आवर्जून मिळतील फक्त तसा विचार करून त्याचा किमान तीन महिने अवलंब करून पाहावा आपली किती बचत होऊ शकते हे तुम्हाला नक्की कळेल तीन खरेदी करण्यापूर्वी यादी बनवा सध्या ऑनलाईन शॉपिंग आणि प्रत्येक प्रसंगासाठी नवे कपडे घेण्याचा जो ट्रेंड आहे तो खिशाला मात्र चांगलीच कात्री लावतो असं म्हणायला हरकत नाही अगदी घरासाठी किराणा खरेदी करतानाही मॉलमध्ये गेल्यावर तिकडे बरेच पर्याय आपल्यासमोर असतात आणि अनाहूतपणे आपण आवश्यक नसलेल्या कितीतरी गोष्टींची खरेदी करतो तसंच कपडे गॅजेट्स एक्सेसरीजच्या बाबतीतही होत असते यासाठी एक सोपी टीप अशी आहे की कोणतीही खरेदी करण्याआधी आपल्याला नेमकं काय का हवंय त्यात कोणकोणत्या खास गोष्टी हव्या आहेत जसं की कपडे खरेदी करायचे असतील तर कोणतं कापड कोणत्या मापाचा कोणत्या रंगाचा आणि अगदी त्याच्या किंमतीची सरासरी देखील ठरवून घ्यावी त्यासाठी ठराविक वेळ ठरवावा जसं की कि एक किंवा दोन तास शिवाय काही कपडे मिसमॅचही करता येतात जसे की दुपट्टा शर्ट किंवा जीन्स इत्यादी अगदी घरसामानाची खरेदी करायला मॉलमध्ये जात असाल तर तिथेही आवश्यक गोष्टींची यादी बनवून मगच जावं शिवाय गेल्या महिन्यातलं एखादं सामान शिल्लक आहे की नाही हे सुद्धा पाहावं त्यामुळे अनावश्यक गोष्टींची खरेदी होत नाही आणि अर्थात त्यामुळे अनावश्यक खर्चही होत नाही ऑनलाइन शॉपिंग वर वेळही वाया जात नाही चार कर्ज लवकर संपवण्याचा प्रयत्न करा कर्ज म्हणजे तुम्ही आगाऊ केलेला खर्च आहे त्यासाठी बँकेने तुम्हाला मदत केली आहे त्यामुळे कर्ज लवकरात लवकर फेडणं म्हणजे एक प्रकारे बचत करणं आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करणं एकूण किती कर्ज आहे कर्जाच्या हप्त्याची एकूण मासिक रक्कम किती आहे कुठल्या कर्जावर सगळ्यात जास्त व्याज आहे हे लिहून काढावं अथवा एक्सेलमध्ये त्याची नोंद करावी सगळ्यात जास्त व्याजदर असणारं कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा विचार करावा त्यासाठी एखाद्या गुंतवणुकीच्या पर्यायावर तडजोड करता येऊ शकते जसं की चांगला परतावा देणारे किमान दोन किंवा तीन म्युच्युअल फंड्स प्रत्येकाकडे असावेत असं तज्ज्ञ सांगतात पण जेव्हा जास्त व्याजदर असणारे कर्ज फेडून कर्जमुक्त व्हायचं असेल तर मात्र केवळ एक म्युच्युअल फंड घेऊन ती रक्कम कर्जाच्या हप्त्यामध्ये वाढवून लवकरात लवकर कर्ज संपवण्याचा प्रयत्न करावा पाच क्रेडिट युटिलायझेशन मर्यादित ठेवावं आजकाल प्रत्येक बँक क्रेडिट कार्डची सुविधा देते क्रेडिट कार्डचा वापर त्याच्या मर्यादेपेक्षा केवळ तीस टक्के व्हावा तरीही काही कारणांनी हा वापर जास्त झाला असेल किंवा क्रेडिट कार्डची रक्कम थकबाकी असेल तर ती सुद्धा लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा यासाठी एकतर तीस टक्के जे इतर किंवा टाळता येण्यासारख्या खर्चासाठी होत आहेत तिथे काटछाट करावी अजून एक पर्याय असा सांगितला जातो की मिळकतीतले जे वीस टक्के बचत करण्यासाठी आहेत त्यातील पाच टक्के कमी करून क्रेडिट कार्ड सारख्या कमी कालावधीचं कर्ज भरून लवकर संपवावं मात्र हे पाच टक्के पुन्हा बचतीच्या टक्केवारीत वाढवावेत सहा रोख रकमेचा वापर करा मान्य आहे आपण डिजिटलायझेशनकडे वळतो आहोत आणि ते कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणं आवश्यक आहे पण जेव्हा खर्चावर नियंत्रण करण्याची वेळ येते तेव्हा मात्र खरेदीला जाताना ऑनलाईन पेमेंट ऐवजी काही ठराविक रक्कम बरोबर ठेवली तर खर्चावर नियंत्रण राहतं ऑनलाईन पेमेंट करताना वस्तूची किंमत किती आहे हे पाहून खर्च होतो पण जेव्हा रोख रक्कम देऊन एखादी वस्तू घ्यायची असते तेव्हा मात्र जितकी रोख उपलब्ध असेल त्याच किंमतीची वस्तू खरेदी केली जाते फरक पुन्हा एकदा समजून घेऊ ऑनलाईन पेमेंट करताना वस्तूची किंमत किती आहे हे पाहून खर्च होतो पण जेव्हा रोख रक्कम देऊन एखादी वस्तू विकत घ्यायची असते तेव्हा मात्र जितकी रोख उपलब्ध असेल त्याच किंमतीची वस्तू खरेदी केली जाते म्हणजेच खर्चाचं नियंत्रण तुमच्या हातात असतं खर्च नियंत्रित करण्यासाठी असे अनेक पर्याय वैयक्तिक पातळीवर असू शकतात पण या काही सामान्य टिप्स आहेत ज्या आपल्यापैकी सगळ्यांनाच लागू होऊ शकतात